एक मिनिट ह्याला काय झालं आता? एक मिनिट यश, अरे हे कशाला घेऊन आलायस आता यश? अरे हे काय, याचा स्टॉल लागेल याचा? अरे ही माझी कचऱ्यातून कला, या वस्तू कमाल आहेत, या वस्तू कमाल आहेत, वाया गेलेल्या वस्तूंपासून तू काय काय बनवलंय? एक मिनिट, हे आईस्क्रीमच्या काड्यांपासून तू बनवून दिलं होतं दुसरीत असताना, हे घर टाकाऊ पासून टिकाऊ, हे बघ, हे या गोष्टी आमची खेळणी सगळं तू बनवलंय, आणि या कापडी पिशव्या, हे प्लॅस्टिक बॅन वगैरे आत्ता आत्ता आलेलं आहे, कापडी पिशव्या तू कधीपासून बनवतेस आई, तू काळाच्या खूप पुढे होतीस, हे सगळं तुला जमेल यश। या साध्या वस्तू आहेत रे। अगं साध्या गोष्टी वर्षानुवर्ष साध्या पद्धतीने करणं हे सगळ्यात जास्त कठीण असत। वा क्या बात है, ठरलं तर मग आई तू या गोष्टींचा स्टॉल ला, आणि अजूनही तुला काहीतरी करता येईल इंटरेस्टिंग, हे बघ एक अख्खा दिवस आहे तुझ्याकडे, यू कॅन डू इट, तू करू शकतेस, यू कॅन डू इट। अरे यश पण आप्पा याला सांगा ना, ईशानी आमचा स्टॉल नाही असं सांगितलंय शाळेत। अगं मग तू आमचा स्टॉल आहे असं सांग ना, शाळेमध्ये तुला सगळे ओळखतात, ती तिन्ही मुलं तिथंच तर शिकली आहेत, तुला ते आनंदानं स्टॉल देतील। जा सिमरन जा, जिले अपनी जिंदगी। माझी आई नाही येऊ शकणार फनफेअरला, तिला बरं नाहीये। हो माझ्या आईऐवजी जर माझी मावशी आली तर चालेल, ही माझी मावशी, मावशी मासी आईसारखीच असते ना। नाही नाही असं नाही करता येणार मॅम, प्लीज आमची ना सगळी तयारी झाली आहे, आणि माझी मावशी ना खूप लांबून आली इथे जस्ट टू हेल्प मी। सगळं ठीक आहे ईशा, पण दुसरे स्टुडंट्स आहेत, त्यांचे पेरेंट्स आहेत, सो नाही पॉसिबल आहे। नाही मॅम, मावशी ना मुलांना करिअर काउन्सिलिंग बद्दल सांगणार आहे तिच्या स्टॉलवर, ती तिच्या कंपनीमध्ये हेड ऑफ एच आर डिपार्टमेंट आहे। ओके हा, सो 12वी नंतरच्या कोर्सेसची पण माहिती मिळेल ना मुलांना। ठीक आहे पण पेरेंट्स शिवाय आम्ही। मॅम आय थिंक इट इज जस्ट अ स्टॉल इन अ फन फेअर, त्यासाठी ईशाचं मन का मोडत आहे? ठीक आहे तुम्ही म्हणताय म्हणून नियमाला अपवाद म्हणून आपण हे करून बघूयात। थँक यू सो मच। सकाळी 10:30 यावं लागेल। येस आठवले बाई, स्टॉलचा नंबर सांगा यांना। हो मॅडम, स्टॉल नंबर 5, ईशा अनिरुद्ध देशमुख। थँक यू सो मच। थँक यू मॅम। वेलकम। विमल एक मस्त पैकी चहा आण, आणि ती गोड बिस्किट आहेत ना 3 आणि 3। दरा काय अप्पा, पार्टी चालली आज? आज नजरेच्या धाकामध्ये नाही ना मी। ए पण आरू ईशाच्या शाळेमध्ये गेलीये हे आजीला सांगू नकोस बर का? मी आजींशी बोलू तरी जात आहे काय? पण काय हो वहिनी यायच्या आत आजी परत इल्या तर? अगं चान्सच नाही, प्रवचनाला गेली ती। काय झाला? ऐक ऐक हे बाय माझी आजी। तू प्रवचनाला गेलीच नाहीस का? अहो तिथूनच येते, आज बुवा आलेच नाही, शी उगाच फेरी झाली माझी, कंटाळायला नुसता, बाहेर बघितलं ऊन किती पडलंय, डोकं दुखतंय वाघू माझं नुसतं। शी अरुंधती, ए अरुंधती कुठे गेली? अग असेल ती कुठं तरी, घरात असेल, इकडे तिकडे गेली असेल, कुठंतरी असेल कुठंतरी। तू बैस, बाहेरून आलीस ना, आल्याला कुठे झडती घ्यायला निघाली? पाणी पी, दमलीस ना जरा? विमल आजीसाठी पाणी आण ग थंड। आज काय माझ्यावरच प्रेम इतकं उखळून येते? अग ते नेहमीच येत, पण तुझे लक्ष कुठे असत? तसं नाही, माझ बरोबर लक्ष असत सगळीकडे।
मे आय कम इन मॅम? येस मिसेस देशमुख. गुड मॉर्निंग मॅडम. आय ईशा मदर. आय कम फन फेअर फॉर्म. एक मिनिट, तुम्ही आधी बसा शांतपणे आणि मराठीतून बोललात तरी चालेल. आपली शाळा जरी इंग्लिश मीडियम असली तरी आपल्या शाळेतले बरेचसे स्टुडंट हे मराठी घरातलेच आहेत, त्यामुळे अगदी निसंकोचपणे मराठीमध्ये बोला. ते मी ना फनफेअरचा फॉर्म भरायला आली. तुम्ही बऱ्या आहात ना? हो का? नाही, ठीक आहे, बोला ना, काय सांगत होतात? मला ना फनफेअर मध्ये स्टॉल लावायचा आहे. म्हणजे फार काही वेगळं येत नाही मला करता. म्हणजे ईशाला असं वाटतं की आपली आई काही इतर आयांसारखी अशी हुशार वगैरे नाहीये, कारण मी घरीच असते ना, गृहिणी आहे. सगळ्यांचं सगळं नीट पाहायचं, तुकडी कुकडी काढायची, सगळं घर व्यवस्थित ठेवायचं, ह्याशिवाय फार काही येत नाही मला. पण मी तुम्हाला काहीतरी दाखवते. हा, या वस्तू बनवते मी. घरातले कापडाचे तुकडे, जुन्या वस्तू, बाटल्या याच्यापासून बनवते या वस्तू. म्हणजे टाकून कशाला द्यायच्या ना, आणि परत विकत आणण्यात पैसे कशाला खर्च करायचे. आणि मला काय वाटतं माहितीये, आपल्या हाताने बनवलेल्या वस्तू घरात असल्या ना की घराला आपलेपणा येतो. मग चालतील ना ह्या अशा वस्तू? हो हो, अगदी चालेल, खूप छान आहे हे सगळं. ईशाला आवडतील की नाही माहिती नाही, तिच्यासाठी सरप्राईज आहे, मज्जा येईल. काय ना, आयांना आपल्या मुलांविषयी कौतुक असतच हो, पण मुलांच्या डोळ्यात आपल्याविषयी कौतुक पाहिलं ना की तो आनंद वेगळाच असतो. चालेल ना मग? हो, खूप छान आहे. अहो पण मॅडम, आपण ऑलरेडी यांना स्टॉल नंबर 5 द्या. ओके मॅडम. मिसेस देशमुख, इथे सही करा, स्टॉल नंबर 5, आणि उद्या सकाळी ठीक 10 वाजता या. 10? शार्प 10 वाजता यावं लागेल. येईन ना मी. गुड. मॅडम, तुम्ही त्यांना का नाही सांगितलं की ईशा आणि तिचे वडील आत्ताच येऊन गेले? कारण मला या सगळ्यामध्ये काहीतरी गडबड वाटते. ईशाला तिच्या आईच्या साधेपणाची लाज वाटते आणि म्हणून तिने आईच्या आजारपणाचं खोटं कारण सांगितलंय आणि मावशीला घेऊन आले पार्टिसिपेट करायला. मूर्खपणा आहे सगळा. पण मला एक कळत नाहीये की ईशाचे बाबा का खोटं बोलले. पण मॅडम, आता काय करायचं? बघूया काय होते पुढे. पण त्या दोघांना त्यांची चूक कळायलाच हवी. अग, किती येर झाल्या मारशील, बैस जरा बैस. काय नको, मला स्वस्त बसवणारच नाही. अग, चालून चालून आणखीन डोकं दुखेल म्हणून म्हणतो मी तुला. उगाच टोमण्या मारू नका. त्यापेक्षा अरुंधती कुठे गेले ते स्पष्ट सांगा. हे पहा, मला माहित नाही, मला ना हल्ली जरा कमी ऐकायला येत. हा, ती सांगत होती काहीतरी, पण मी जाऊन येते एवढंच मला ऐकायला. कमी नाही, सोयीचं तेवढंच तुम्हाला ऐकायला येतं. मला माहिती आहे ती गेली आहेस ना फाटक्या जीन्स बरोबर उंडा राहायला. येऊ दे, येऊ दे तिला. तुम्ही बघाच ती आल्यावर मी काय करते ते. ओ, आलात? या इकडे या.
विमल पाणी आण ग, तुझे ताईसाहेब आलेत, भटकून भटकून थकले असतील. अगं बाई तू भी का, बस ना बस बस. तू चहा घेणार का कॉफी घेणार? नाही ग, मैत्रिणीच्या गप्पा मारून घसा दुखला असेल. नाही आई, मैत्रिणींना भेटायला नव्हते गेले मी. नाही मग आईला चोरून भेटायला गेली होती? नाही. हो हो. अरे देवा, अगं दिवसातून 4 वेळा फोन करते ना आईला. तरीच हे काही सांगत नव्हते. आता जा स्वयंपाकाचा बघा, मला लवकर जेवायचंय. काय? अग काही नाही अग, रिक्षाचा संप मिटला का विचारत होतो हिला. कमाल आहे. की बाय माझ्या बहिणी, बरा झाला तुमका लेट नाही झालो, नाही तर आजीने घर डोक्यावर घेतला असता. देवा परमेश्वर, मी खोट बोलले बाबा, मला माफ कर. विमल हे मला नाही जमत आहे बाई. मी माझ्या आईशी कशी मोकळेपणाने बोलते, विशाखा कशी बोलते आईशी, तसं मला सासूबाईंना सगळं का नाही सांगता येत हेच मला कळत नाही. तुम्ही लाग बोलशालो, पण त्यांनी ऐकूक व्हाया ना. उद्याचा दिवस नीट पार पाडू दे म्हणजे झालं, मला टेन्शन असलं. काय झालंय? हे धू काही नाही, सगळं व्यवस्थित झालं. पण अरे उद्या त्यांनी 10 वाजता बोलवलंय, तर सकाळी 10 वाजता मी कशी पोहोचणार? ब्रेकफास्ट असतो, डबे असतात, स्टॉलची तयारी करायची, 9:30 निघायला लागेल, कशी निघणार मी? आणि तुझी आजी करत असताना कसं निघायचं? थांब जरा, माझं नाव काय? गे माय माझे, तुमका तुमचं नाव नाही माय? ओनली विमल. माझं खरं नाव जुगाड देशमुख असे. टेन्शन घेऊ नको, मला माहितीये काय करायचं ते. नको बाबा, अजून काही करू? मला काय वाटतं, मी ईशाला आणि आईना सगळं खरं सांगून टाकू का? नको बाबा, ते सरप्राईज मला नाही जमत. नाही होते ना, सांगूनच टाकू. काय करता मग? काय काय त्यांना सांगून टाकू का? तू जर तिला सांगून टाकलं तर ती तुला सोडणार आहे का? मला सांग आता तुझ्यासाठी काय महत्वाचं आहे? आजीला सांगणं की ईशाला स्टॉल आल्यावर जो आनंद होणार आहे तो बघणं. बरोबर बोलतात. मग तू आता एक काम कर, तू आता फक्त स्टॉल कसा लावता येईल याचा विचार कर. अजून नवीन नवीन वस्तू कशा करता येतील? नवीन वस्तू कधी बनवू? आज रात्री टेरेसवर, आज रात को 12 बजे तेरा मेरे साथ अपॉइंटमेंट है, बोले तो तू मेरे को टेरेस पे मिल सीधा. हमने ये बात अप्पा को बोल के आता. देवा परमेश्वर, उद्याचा दिवस धड जाऊ दे म्हणजे झालं. दे कुकर दे. ओल्ड मॅन, ते काय पाणी मारताय तुम्ही? अरे आतलं वातावरण एवढं तापलं आहे की मला बाहेर पाणी मारणंच बरं वाटतंय. पण तू का असा माझ्या मागे मागे वट वागल्यासारखा फिरतोयस? माझं एक काम आहे. हे पा, आजीची नजर चुकून बाभाई नाक्यावरचा वडापाव आणून देणार असशील ना तरच पैसे मिळतील. हा पैसे नकोयत मला. पैसे नकोयत? माझं दुसरं काम आहे. दुसरं? हा. काय? हे बघा, उद्या ईशाच्या शाळेमध्ये फनफेअर आहे, त्यासाठी आईला घरातून 9:30 निघावं लागणार. बर. त्याआधी आजीला घराबाहेर काढायचं आणि बराच वेळ घराबाहेरच ठेवायचं. स्वप्न आहे रे ते, तर माझं स्वप्न आहे. काय काय काय? अरे तुला नाही कळायचं. हा मला जरा विचार करू दे. असं करताय येईल ना? बेस्ट. पण काय करता येईल ते तुला उद्या कळेल. अरे रिश्ते में तो हम तुम्हारे दादा लगते हैं. क्या बात है शहनशाह, क्या बात है. अरुला सांग. हां तिला म्हणाव काही काळजी करू नकोस. पण हो, संध्याकाळी मला वडापाव आणून दे. देणार 100% डन. Thank you.
म्हटलं तू येतेस की नाही. चल लवकर जाऊयात, सगळं सामान घेतलंय मी. सगळं घे, याच काहीतरी कर, ठीक आहे? हो. पाणी घेऊन या ना घालून. आई कामाची नाही खर, मला जाणावं लागेल. झोप 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 रे. मला सांग काय करायचं आता. काय नाही, झालंय सगळं. झालं तू ना कमालेस. निघलं सगळं. बरं मी आपल्यासाठी मस्त कॉफी करून आणतो. झालीश वाटेल अगदी हवी आहे मला. सावकार जा. ऐकलं नसेल, सगळे ढाराडून झोपलेत. गच्छीतून कसला आवाज आला? कोणी जोर भामट्यातच शिरला नसेल. आमचे व्हिडिओ कधीही कुठेही आणि किती वेळाही बघू शकता, पण त्यासाठी सबस्क्राइब करा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.